शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। आम्ही गेली 2-3 दिवस झाले कपडे धुवायचे ठेवलेले, अजून काही दिवस असं जर पाणी नाही आलं तर आम्हाला नगरपालिकेत यावं लागेल काय धुणं आणि भांडी घेऊन धुवायसाठी? पण अक्षरशः आंघोळीला सुद्धा पाणी नव्हतं म्हणून ते निघून गेले, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? कशासाठी तुम्ही नंबर 1 म्हणता? मग फक्त घंटागाडी ओरडत येते, पाणीपट्टी भरा, तुम्हाला अधिकार नाही तो पाणीपट्टी मागायचा। अन्यथा धुणी भांडी करायला विटा नगरपालिकेत यावं लागेल, संतप्त महिलांचा इशारा। विटा शहरात पुरेसं पाणी येत नाही, आम्हाला पाणी मिळत नाही, पाण्याअभावी आलेले पाहुणे माघारी गेले, हे असंच असेल तर धुणी भांडी घेऊन आम्हाला नगरपालिकेत यावं लागेल, असा संतप्त इशारा महिलांनी दिला आहे। विटा शहरात 1 दिवस आड पाणी सुटतं आणि तेही पुरेसे सुटत नाही, यावर विटा नगरपालिकेने काहीतरी तोडगा काढावा, आम्हाला पुरेसं पाणी द्यावं अशी मागणी संतप्त महिलांनी केली आहे। हनुमंत नगर येथील महिलांनी पुरेसे पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला असून एकतर पुरेसे पाणी सोडा नाहीतर टँकरची व्यवस्था करा अशी मागणी केली आहे। अपुऱ्या पाणी साठ्याबद्दल संतप्त नागरिक व महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूया। 2-3 दिवसांपूर्वी मी बाहेरी होते, मी बातमी पाहिली, स्टेटस ठेवले होते की आपल्या देशात विटा नंबर 1 आहे स्वच्छतेसाठी, पण असं काहीही नाही आहे। मी इथं आल्यानंतर बघितलं, ST संपामुळे माझे माहेरचे आले होते मला सोडायला, पण अक्षरशः आंघोळीला सुद्धा पाणी नव्हतं म्हणून ते निघून गेले, याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? कशासाठी तुम्ही नंबर 1 म्हणता? मग फक्त घंटागाडी ओरडत येते, पाणीपट्टी भरा, तुम्हाला अधिकार नाही तो पाणीपट्टी मागायचा। तुम्ही 365 दिवसाची पाणीपट्टी घेता, पण येतंय का तेवढे दिवस पाणी? 100 दिवसही पाणी येत नाहीये, दरवेळेला काहीतरी तुम्ही कारण सांगता, पाणी अजिबात येत नाही। आम्हाला आंघोळीला पाणी नाहीये, पाहुणे येणं लांबच राहिलं, पण घरातल्यांना सुद्धा विटत राहणं मुश्किल झालंय। पाणी मिळालं पाहिजे आम्हाला, आम्हाला खूप कौतुक वाटलं होतं, नंबर 1 आहे विटा, आम्हीही स्टेटस ठेवले, सगळ्यांना आम्ही अभिनंदन पण केलं, पण असं काहीही नाहीये। आम्ही गेली 2-3 दिवस झाले कपडे धुवायचे ठेवलेले, अजून काही दिवस असं जर पाणी नाही आलं तर आम्हाला नगरपालिकेत यावं लागेल काय धुणं आणि भांडी घेऊन धुवायसाठी? नाहीतर आम्हाला घालायला सुद्धा आता दुटलेले कपडे नाही राहिलेले नगरपालिकेच्या कृपेमुळे। माननीय नगराध्यक्षांना फक्त एवढीच विनंती आहे, आम्हीही साथ देऊ, काही अडचण असेल तर नक्की, पण फक्त पाणी आम्हाला पुरवणं ही त्यांची जबाबदारी आहे। आम्ही काही अडचणी असेल तर मान्यही करू, पण किती दिवस, आज गेले 1.5 महिना झाला आम्हाला पाणी मिळालेलं नाहीये। फक्त एवढी विनंती की आम्हाला वेळच्या वेळी पाणी मिळावं, नसेल तर तुम्ही टँकरची आम्हाला व्यवस्था करा, पण पाणी पुरवा आम्हाला। इस्लामपूर नगरपालिकेत 2 वेळा पाणी सोडतात, पण विट्यात 1 दिवस आडानं सोडतात, ते पण व्यवस्थित सोडत नाहीत। आम्हाला 8 महिन्यातून एकदा टँकर घ्यावा लागतो, ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काहीच नाही, आणि ह्याची काहीतरी खबरदारी घ्यावी नगरपालिकेने, एवढीच इच्छा आहे। मुळात 1 दिवस असं एक टायमिंग असं काही नाहीच आहे, दिवसभर आम्हाला त्या पाण्यासाठी थांबावं लागतं, कुठे जायचं असतं, काही प्रॉब्लेम असतात, काहीच नाही, पाण्यासाठी अडून बसावं लागतं, आणि तेही 1 तास सांगतात, आणि कसं तरी 15 मिनिट पाणी येत आहे, आणि आता तर तेही बंद झालेलं। बघा हे पाणी कसं येत आहे, पाणी येत नाही, काय करायचं? वर्षाची पाणीपट्टी 3-3.5 हजार रुपये 1 दिवसाआड पाणी आम्ही कसं पुरवायचं? आज रोज आमच्या घरामध्ये कितीतरी माणसं पाहुणे आले, सकाळी 9:15 पाणी सुटलं, अजिबात एक थेंब पण नाही। पाणीवाल्यांना विचारलं तर पाणीवाला सरळ बोलत नाही, मागणं पाणी गेलं, पुढणं पाणी गेलं, काय करायचं? 1 दिवसाआड पाणी कसं पुरवायचं? 8:10 मी गावातून येत असताना हा पाणीवाल्याला मी बोललो, तू पाणी लाईनमध्ये नाही वाल खोलतो कसा? तुला आहे का माने पाणी ह्या लाईनमध्ये पाणी आहे का नाही तुला माहीत आहे का? तो जर वाल खोलत असला तर पाणी आवाज आला असता का नाही पाणी सोडलेल्याचा?
त्यात पाणीच नाही, तू वाल खोलून निघालाय 8:10 वाल खोलला, ह्याच्यावर समस्या काय करायच्या? पाणी 45 मिनिटं सोडतो म्हणतोय आणि 10-15 मिनिटं पाणी खोललं की निघून जातोय वाल खोलून, ह्याच्यावर पर्याय काय करायचा? नगरपालिकेला नुसतं लोक पगाराशी मतलब घालते, ते फक्त पगार पाहिजे, पगाराची गाठ घालतात नगरपालिकेचे लोक, ह्याच्यावर काही लोकांचा पर्याय हे करत नाही, ते अनिर्याय सगळा पर्याय आहे.